नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपला विषय जो आहे तो शिकण्याविषयी आहे। एक आहे शिक्षण आणि एक शिकणं। एक शिक्षण जे आहे ते ठराविक वर्षांचं असतं, सहा 3 वर्षाची डिग्री, 4 वर्षाची डिग्री, 2 वर्षाचा कोर्स, हे ठराविक वर्षांचा भाग आहे। हे आहे शिक्षण, म्हणजे चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे। पण शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा सतत शिकत राहणार, माणसाने सतत शिकत राहणार। माणूस शिक्षण घेतो आणि शिकणं थांबवतो, मग काय अवस्था होते? माणूस आउटडेटेड होतो। शिकणं थांबवल्यानंतर काही काळानंतर, 1-2 किंवा काही वर्षानंतर, 10-15 वर्षाने माणूस आउटडेटेड होतो। शिक्षण तर थांबतं आपलं, पण शिकणं थांबलं नाही पाहिजे। शिकणं जे आहे ते करणार आहे, शिकणं जर आपण थांबवलं तर काही काळानंतर, 1-10-15 वर्षाने माणूस आउटडेटेड होतो। मग त्या ठिकाणी कळवा, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आणि माणूस आउटडेटेड होतो। आणि म्हणून शिक्षण जरी लिमिटेड असेल तरी शिकणं हे सतत असलं पाहिजे। आणि जिथपर्यंत माणूस शिकतो, शिकत राहतो, तिथपर्यंत माणूस अपडेटेड राहतो। आणि अपडेटेड असेल तर बरोबर या स्पर्धेच्या आयुष्यामध्ये, या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस बरोबर स्वतःला प्रस्थापित करू शकतो। बघा, विषय आहे शिक्षण आणि शिकणं। शिक्षण लिमिटेड आहे, लिमिटेड कालावधीसाठी आहे, आणि शिकणं हे शेवटपर्यंत आहे। शिक्षणाला एक मर्यादा असते, पण शिकण्याला मर्यादा नाही। शिकण्याला वयाची मर्यादा नसते। बघा, शेवटच्या क्षणापर्यंत माणूस शिकू शकतो। शिक्षणाला शाळा लागते, पण शिकण्याला शाळा लागतेच असं नाही। शिकण्यासाठी शाळा नसली तरी माणूस शिकू शकतो। आयुष्यामध्ये मिळणारी, भेटणारी प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीपासून माणूस शिकू शकतो। आपल्या आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती येतात, अनेक माणसं आपल्याला भेटतात। आपण त्यांची कॅटेगरी देतो, हा चांगला माणूस, हा वाईट माणूस। चांगल्या माणसाची माणूस सोबत करतो, वाईट माणसाला सोडतो, बरोबर आहे। पण प्रत्येक माणसामध्ये, भले तो चांगला असू दे किंवा वाईट असू दे, त्याच्यामध्ये एक चांगला गुण असतो। कोणता ना कोणता तरी चांगला गुण असतो। मग अशा आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा आपल्या संबंध सभोवती जी माणसं आहेत, त्याच्यातला जर एक एक जरी माणसाने चांगला जरी गुण घेतला ना, ते माणूस आयुष्यभर चांगलं शिकत राहील। बा, प्रत्येक माणसाकडनं वाईट गुण त्याला बघूच नाही। एखाद्याचा वाईट गुण आपण बघूच नाही, तो गुण त्याचा आहे, तो त्याच्या पुरता असावा। आपण त्याच्यातला चांगला गुण घेतला पाहिजे, आपण त्यातला चांगला गुण घेतला पाहिजे। आणि जर त्याचा चांगला जर गुण घेतला ना, तर बरोबर प्रत्येक माणसाकडनं जर एक एक जरी गुण आपण घेतला तरी आपलं आयुष्य किती चांगलं होऊ शकतं। आणि म्हणून आयुष्यामध्ये शिकणं ही क्रिया थांबली नाही पाहिजे। शिकणं ही क्रिया माणसाला कायम अपडेट करत राहणार आहे, कायम उंचीपर्यंत, उंचीवर नेणार आहे। शिकणं ही क्रिया उंचीवर नेणारी आहे। जीवनामध्ये बरीचशी माणसं असतात, त्या माणसाकडून शिकता येतं। माणसाने शिकणं सोडलं नाही पाहिजे। ज्या चुका मी पूर्वी केलेल्या आहेत, त्या पूर्वीच्या चुका मी करू नये। असं जर आपण वागलो, प्रत्येक माणसाकडे एक चांगला चांगला जर गुण घेतला आणि अखंड अखंड जर शिकत राहिलो, तर आपला पुढचा प्रवास हा चांगला होऊ शकतो। म्हणून शिकणं माणसाने कधीच सोडू नये। जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला शिकता आलं पाहिजे। इथं आपण थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल, तर शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत। इथं मी थांबतो, पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओ घेऊन।